रविवारी युतीचा विभागीय मनोमिलन मेळावा नाशिक येथील गंगापूर रोड जवळील चोपडा लॉन्समध्ये पार पडला. युतीची घोषणा झाल्यानंतर भाजप 25 तर शिवसेना 23 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. यानंतर शिवसेना भाजप राज्यभरात मनोमिलन मेळावे आयोजित करत आहेत. अमरावती नागपूर औरंगाबाद नंतर रविवारी युतीचा विभागीय मनोमिलन मेळावा नाशिकमध्ये पार पडला. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याबरोबरच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, दादा भुसे, एकनाथ खडसे, राम शिंदे, संजय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची युती सत्तेसाठी नसल्याचं सांगितलं. पण भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती अशी नाही. आमची युती विचारावर आधारित युती आहे. ठीक आहे, आम्ही 3-4 वर्ष या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध बोललो असू, एकमेकाच्या विरुद्ध एक निवडणूक लढलो असू, पण शेवटी या दोन पक्षामध्ये जो युतीचा धागा आहे तो सत्ता नाही आहे, तो खुर्ची नाही आहे, तो आमच्याचा धागा आहे हिंदुत्वाचा. हे दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती ही या ठिकाणी झाल्यानंतर माननीय उद्धवजींनी आणि मी हा निर्णय केला की प्रत्येक विभागात आपण जायचं आणि त्या विभागामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकत्रित एक मेळावा घ्यायचा. आणि आज या उत्तर महाराष्ट्रातला मेळावा आम्ही करतोय. यापूर्वी विदर्भातल्या दोन्ही विभागात आम्ही गेलो, मराठवाड्यामध्ये आम्ही गेलो आणि उद्धवजी मला असं म्हणाले की एकूण वातावरण पाहिल्यानंतर आपण गेलो नसतो तरी चाललं असतं. खाली सगळ्यांनी मनोमिलन आधीच केलेलं आहे, ते केवळ आता आपल्याला एकत्रित आपण कसे दिसतो हे पाहण्याकरता बोलत आहे. हे मतदान केवळ सत्तेकरता नाही आहे, भारत देशाकरता आहे. आणि भारत देश हा आपल्या हातामध्ये, एनडीएच्या हातामध्ये, मोदीजींच्या हातामध्ये या ठिकाणी सुरक्षित आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे भारताची जनता पुन्हा एकदा आपल्याच पाठीशी या ठिकाणी येणार आहे. बंधू भगिनींनो, अतिशय निघड्या छातीनं आता आपल्याला बाहेर जाऊन समाजामध्ये जायचं आहे. आज देशामध्ये मोदीजींसारखे नेते या महाराष्ट्रामध्ये उद्धवजींसारखे आपले मार्गदर्शक आहे. आणि या माध्यमातून एक कणखर नेतृत्व, एक राष्ट्रवादी नेतृत्व, एक राष्ट्रीय बाळाचं नेतृत्व हे देशामध्ये महाराष्ट्रात आपल्याला लाभल्यानंतर आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. उद्धव ठाकरे यांनी देव, देश आणि धर्मासाठी युती असल्याचं सांगितलं. एक गोष्ट खरी आहे की त्याला तरी तुम्ही म्हणाल की एक फेस सेव्हिंग आहे. युती का झाली तर देव, देश आणि धर्म हे एवढं म्हणतं की सोपं असतं आपण त्याच्या मागे लपून जातो. आहे, नक्कीच आहे. देव, देश आणि धर्मासाठीच युती केली आणि आपला वाद जो होता तो सुद्धा देव, देश आणि धर्मासाठीच होता. दुसरा वाद काय होता? राम मंदिराचा मुद्दा उचलला, माझ्या वती टीका दिली, त्याने देवासाठी केलं. पाकिस्तानचा कंबर्ड मोडा ही आमची भूमिका काल होती, आजही आणि उद्याही आहे. जोपर्यंत मोडत नाही तोपर्यंत भूमिका काय आहे? देशाची भूमिका आहे. आणि जो अडला नाडला आहे, शेतकरी असेल, गोरगरीब आहे, मग त्याला तुम्ही घरं देताय, कर्जमाफी देताय. जो गाडगे बाबाने सांगितलेला धर्म तो हाच धर्म आहे, मानवता हाच धर्म आहे. जो भुकेला असेल त्याला अन्न, तहानलेला असेल त्याला पाणी द्यायचं आणि जो बेघर असेल त्याला घर द्यायचं हा धर्म आहे. मग देव, देश आणि धर्मासाठीच आपला हात झाला होता आणि देव, देश आणि धर्मासाठीच आपली पुढे गेली. युतीच्या या विभागीय मनोमिलन मेळाव्याला भाजप शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.